ओके स्टूडेंट्स, चला लक्ष द्या, पुढचे कन्सेप्ट आपण पाहणार आहोत। तर इथे बघा, तुम्हाला वर्तुळ दिसतच आहे, सर्कल दिसतंय। सर्कल मधून एक लाईन इंटरसेक्ट करून पुढे जाते, लाईन एल आहे। जर सर्कल मधून एखादी लाईन इंटरसेक्ट होऊन पुढे जात असेल तर त्याला सेकंड असं म्हणायचं, सेकंड। ओके, देन नंतर पुढे जर सर्कलच्या कोणत्याही एक्सटर्नल पॉइंटला टच करून जर एखादी लाईन जात असेल, सो लाईन एम एक्सटर्नल पॉइंटला टच करून पुढे जाते, दॅट लाईन विल बी टँजेंट, दॅट लाईन विल बी टँजेंट। इंटरसेक्ट करून सर्कलच्या आतून जाते, टू पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करून जाते, दॅट विल बी सेकंड। सिंगल पॉइंट मध्ये टच करून जाते, फक्त ओनली टचिंग टू द सर्कल इन सिंगल पॉइंट, दॅट विल बी टँजेंट। ओके फाईन, नाव टँजेंट थेरम, टँजेंट थेरम इम्पॉर्टंट थेरम आहे, मी फक्त प्रॉपर्टी डिस्कस करतोय, ते लक्ष द्यायचं। टँजेंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट द पॉइंट ऑफ अ कॉन्टॅक्ट। सी, सर्कल इज हियर, एक लाईन इंटरसेक्ट करते सर्कलला, टच करते सर्कलला ए पॉइंट मध्ये, एनी पॉइंट मध्ये, कुठेही सर्कलला टँजेंट तुम्ही ड्रॉ करा, ती टँजेंट रेडियस सोबत 90 डिग्रीचा अँगल क्रिएट करते। सो रेडियस अँड टँजेंट एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहेत, कसे असणार आहेत, परपेंडिक्युलर। सो ओए इज रेडियस अँड ही लाईन टँजेंट त्याला परपेंडिक्युलर। सो ते जिथे सांगितलं टँजेंट थेरम मध्ये, काय टँजेंट अँड रेडियस परपेंडिक्युलर असणार आहे। ओके फाईन, कन्वर्स ऑफ टँजेंट थेरम याचं कम्प्लिटली अपोजिट, उलटा कन्वर्स ऑफ टँजेंट थेरम काय, अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस, कोणतीही लाईन जर रेडियसला परपेंडिक्युलर असेल तर त्या लाईनला आपण काय म्हणायचंय, टँजेंट। सो लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ऍट इट्स पॉइंट ऑफ द सर्कल इज अ टँजेंट टू द सर्कल, तर ते टँजेंट असणार आहे। ओके, सो हे टँजेंट थेरम आणि हे कन्वर्स ऑफ टँजेंट थेरम, दोन्ही थेरम्स आपल्याला सम्स मध्ये यूज करायला येऊ शकतात। तर तुम्ही याच्यामध्ये दोन्ही थेरम्सचा इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवायचे आहे। नाव नेक्स्ट, टँजंट सेगमेंट थेरम। सो टँजंट सेगमेंट थेरम, व्हॉट इज इट, टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट। आधी टँजंट सेगमेंट काय आहेत ते बघा। सो एक्सटर्नल पॉइंट मधून जर काढलेले तुम्हाला टँजंट दिसत असतील तर या एका पॉइंट मधून दोन टँजंट आलेत बघा, सो यांना टँजंट सेगमेंट म्हणायचं। सिंगल पॉइंट मधून दोन टँजंट सेगमेंट ड्रॉ करता येतात सर्कलसाठी। सो डीपी अँड डीक्यू आर टू टँजंट सेगमेंट, एका एक्सटर्नल पॉइंट मधून जे टँजंट सेगमेंट ड्रॉ केले जातात ते कॉन्ग्रुएंट असतात, दॅट इज द थेरम ऑफ टँजंट सेगमेंट थेरम। सो टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू सर्कल दॅट विल बी कॉन्ग्रुएंट। मी असं म्हणू शकतो इथे सेगमेंट डीपी कॉन्ग्रुएंट सेगमेंट डी। सो टँजंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असण्याचं थेरम कोणतं आहे, टँजंट सेगमेंट थेरम, लक्षात ठेवायचं। अँड दिस विल बी टँजंट थेरम, याच्यामध्ये काय सांगितलंय, रेडियस अँड टँजंट परपेंडिक्युलर असणार आहे। अँड कन्वर्स मध्ये काय सांगितलंय, जर लाईन कोणतीही परपेंडिक्युलर असेल रेडियसला तर देन दॅट लाईन विल बी टँजंट। ओके, सो रिमेंबर दिस इम्पॉर्टंट थेरम्स हियर। ओके, जे आपण पुढे सम्स मध्ये यूज करणार आहोत, ठीक आहे, हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये कॉपी करणार आहात। ओके स्टुडंट्स, आता आपण प्रॅक्टिस सेट 3.1 स्टार्ट करतोय, लक्ष द्यायचं आहे। सम नंबर फर्स्ट आपल्या समोर आहे, इन द फिगर द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर। सो रेडियसचं मेजर दिलाय, सेंटर सी या सर्कलमध्ये रेडियस 6 सेंटीमीटरची असणार आहे। लाईन ए बी इज अ टँजंट, ए बी ही लाईन टँजंट आहे ऍट ए, आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स। जर सी मधून काढलेली रेडियस, समजा सी ए ही रेडियस अटॅच केली, देन सी ए विल बी 6 सेंटीमीटर। ओके फाईन, ना फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी, सी ए बीचं मेजर काय आहे ना। सो टँजंट थेरम, अकॉर्डिंग टू टँजंट थेरम, सी ए इज रेडियस, ए बी इज टँजंट, देन रेडियस अँड टँजंट विल बी परपेंडिक्युलर टू इच अदर, राईट। सो इथे लिहिणार आपण
एंगल सीएबी याचं मेजर सांगायचं. ओके, आपण आधी इंट्रोडक्शन देऊया. सेगमेंट सीए इज अ रेडियस, एबी इज अ टेंजेंट. सेगमेंट एबी इज अ टेंजेंट, देअरफोर एंगल सीए बी जो फॉर्म होता है रेडियस एंड टेंजेंट मध्ये, परपेंडिकुलर मीन्स 90 डिग्री अकॉर्डिंग टू टेंजेंट थ्योरम. बिकॉज टेंजेंट थ्योरम रीजन दिला, यस वी गेट द मेजर ऑफ एंगल सीएबी आणि रीजन पण दिलाय वाय. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन एबी. ओके, सो व्हाट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी, एबी पासून सीचा डिस्टन्स किती आहे, रेडियस आहे ना. सो डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन एबी इज सेगमेंट सीए. ओके, सीए बट सीए इज अ रेडियस, देअरफोर डिस्टन्स ऑफ पॉइंट सी, सीए माहिती आहे ना किती आहे, 6 सेंटीमीटर. देअरफोर डिस्टन्स ऑफ, क्वेश्चन प्रमाणे लिहूया आन्सर, एज पर द क्वेश्चन डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाइन एबी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर बिकॉज सीए इज 6 सेंटीमीटर. रीजन पण सांगितलं आणि मेजर ही सांगितलं 6 सेंटीमीटर. ना डिस्टन्स एबी इज 6 सेंटीमीटर, दिस वन ओके. डिस्टन्स बीसी फाइंड आउट करायचा, आपण तो अटॅच करूया. ओके, डिस्टन्स बीसी फाइंड आउट करायचा, डिस्टन्स एसी ऑलरेडी आपल्याकडे आहे, डिस्टन्स एबी 6 सेंटीमीटर, डिस्टन्स बीसी फाइंड आउट करायचा. ओके, कॅन यू सी हियर, इथे एक ट्रायंगल क्रिएट झालेला आहे अँड दिस इज पायथागोरस ट्रायंगल. ओके, राईट अँगल ट्रायंगल मीन्स आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो, नॉट अ पायथागोरस ट्रायंगल, इट इज राईट अँगल ट्रायंगल अँड आपण इथे पायथागोरस थेरम यूज करू शकतो एज यू नो. सो इन ट्रायंगल विच सीएबी एबीसी वॉट एव्हर एंगल सीएबी इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, देअरफोर बाय पायथागोरस थेरम हायपोटेन्यूज स्क्वेअर दॅट इज डिस्टन्स बीसी इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर डिस्टन्स एसी स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर एबी डिस्टन्स एबी स्क्वेअर. सो नाउ डिस्टन्स एसी वी नो हाउ मच, 6 square. डिस्टन्स एबी 6 square, 36 plus 36 इट विल बी 72. सो डिस्टन्स बीसी स्क्वेअर इज 72. टेक अ स्क्वेअर रूट, डिस्टन्स बीसी विल बी हाउ मच, इट विल बी 36 into 2, करेक्ट, टेक अ रूट ऑफ 36, दॅट इज 6 अँड 2 इन रूट एज इट इज. सो युअर आन्सर दॅट इज डिस्टन्स बीसी विल बी 6 root 2. 72 ला फॅक्टराइज केला इन 36 into 2, रूट्स मध्येच येत ते दोन्ही पण, बट 36 चा रूट आपण 6 बोलू शकतो, ऐड करू शकतो, बट 2 चा रूट नाही, देअरफोर 2 इन रूट एज इट इज. नाउ व्हाट इज द मेजर ऑफ अँगल ए बी अँड सी,
ए बी एंड सी चा मेजर किती आहे, म्हणजे या अँगलचा मेजर किती आहे तो सांगायचा. ओके, लेट सी हाऊ टू फाइंड आउट अँगल एबीसी मेजर. एबीसी च्या अपोजिट साइड आहे सिक्स, किती साइड आहे सिक्स, त्या बेसिसवर आपण फाइंड आउट करूया साइड वरून. स्टूडेंट्स ए सी इज सिक्स सेंटीमीटर, ए बी ऑल्सो सिक्स सेंटीमीटर, सो इन ट्रायंगल इफ टू साइड्स आर इक्वल देन इट विल बी आयसोसेलिस ट्रायंगल. करेक्ट, इन आयसोसेलिस ट्रायंगल तुम्हाला एक अँगल माहिती आहे 90 डिग्री, सो रिमेनिंग टू अँगल्स माहित नाही आहेत. तर साइड्स इक्वल आहे तर त्याचे अँगल्स पण कॉमन असणार आहे. टोटल अँगलची ऍडिशन असते 180. ट्रायंगलच्या थ्री अँगल्सच्या मेजरची टोटल असते 180. हा 90 डिग्री आहे, मीन्स रिमेनिंग टू अँगल्सची टोटल किती होणार 90 रिमेनिंग. सो 90 चे इक्वल पार्ट काय होणार, बिकॉज बोथ कॉम्पोनंट्स आर अँगल्स आर कॉम्पोनंट, 45 डिग्री 45 डिग्री, सो दिस विल बी 45 डिग्री. ओके, पण आपल्याला इथे मेन्शन केलं पाहिजे इन ट्रायंगल ए बी सी. ओके, ए सी इज इक्वल टू ए बी गिवन, 6 सेंटीमीटर मेजर आहे ना त्यांचा, ए सी इज इक्वल टू ए बी गिवन. सो ट्रायंगल ए बी सी इज आयसोसेलिस ट्रायंगल. ओके, इट मीन्स अँगल पण कॉमन होणार. ओके, साइडचा अपोजिट अँगल इथे हा आहे ए बीचा अपोजिट आणि इथे हा आहे बी ए सीचा अपोजिट, सो देअर बोर अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. अँगल अपोजिट कॉंग्रुएंट साइड. ओके, रिझन दिला. नाउ सम प्रॉपर्टी प्रमाणे जर तुम्हाला अँगल ए 90 डिग्री ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, तर अँगल बी आणि सी फाइंड आउट करता यायला पाहिजे. सो सम प्रॉपर्टी घेऊया, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री, सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. ओके, अँगल ए इज 90 डिग्री, अँगल बी अँड अँगल सी इक्वल आहे. ओके, आपल्याला कोणता अँगल फाइंड आउट करायचा आहे, ए बी सी, सो आपण बी कॉमन ठेवूया. अँगल बी आणि सी इक्वल आहेत ना, तर सीच्या प्लेस बी राईट करू शकतो आपण, सो 90 टू दॅट साईड आणि जर टू अँगल बी अँड 180 मायनस 90, सो अँगल बी इज इक्वल टू दिस विल बी 90. तुम्ही डिवाइड करा, आंसर काय येणार, अँगल बी इज इक्वल टू 45 डिग्री. बट आन्सर तुम्हाला एबीसी सांगायचं आहे, सो फायनल आन्सर मेन्शन करा, ते इथे खाली मेन्शन करणार, मी जस्ट राईटअप करून दाखवतो इथे. अँगल एबीसी इज इक्वल टू 45 डिग्री फायनल आन्सर, ते आन्सर तुम्ही इथे फायनली लिहिणार आहात, खाली एंडिंगला लिहायचं, अँगल एबीसी इज इक्वल टू 45 डिग्री. लाईक दिस फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे, तुम्हाला कळला की नाही तुम्ही नक्कीच सांगायचं. ओके स्टुडंट्स, नाउ वी विल स्टार्ट सेकंड क्वेश्चन ऑफ 3.136. सो सी द डायग्राम हियर, इन द एडजॉइनिंग फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. करेक्ट, फ्रॉम पॉइंट आर, सेगमेंट आर एम एंड सेगमेंट आर एन आर टँजंट सेगमेंट, आर एम एंड आर एन टँजंट सेगमेंट टचिंग द सर्कल. टचिंग दी सर्कल्स ऍट एम अँड एन, एम अँड एन मध्ये टच करत आहे टँजंट सेगमेंट. करेक्ट, इफ ओ आर इज 10, ओ आर इज 10 सेंटीमीटर अँड रेडियस ऑफ सर्कल इज 5 सेंटीमीटर, रेडियस ओ एम ऑल्सो अँड ओ एन ऑल्सो बोथ आर 5 सेंटीमीटर. ओके, देन वॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट, इच टँजंट सेगमेंटची लेंथ काय असणार. ओके फाईन, so use this segment RM and segment RN tangent segment hai. And tangent segment congruent astat, you know that
टेंजेंट सेगमेंट थ्योरम. ओके स्टेटमेंट वन. ओके इफ दिस इज टेंजेंट, दिस इज रेडियस, दिस इज रेडियस, दिस इज टेंजेंट, 90 डिग्री एंगल क्रिएट होना, राइट. ओके सेगमेंट ओ एम एंड सेगमेंट ओ एन आर रेडियस. जर या रेडियस असतील तर 90 डिग्री होते ना परपेंडिक्युलर. मी आता डायरेक्टली ड्रॉ केलाय बट सांगावं लागणार परपेंडिक्युलर आहे म्हणून. सो देअरफोर अँगल ओ एम आर इज इक्वल टू अँगल ओ एन आर 90 डिग्री. हीच थेरम टेंशन थेरम. ओके नाउ वी नो दैट ओ आर इज स्ट्रेन. आपल्याला टेंजेंट सेगमेंटचं मेजर काढायचं आहे. जस्ट टेक वन ट्रायंगल, इट विल बी राइट अँगल ट्रायंगल. इन ट्रायंगल ओ एम आर अँगल ओ एम आर इज इक्वल टू 90 डिग्री एंड देयरफोर बाय पायथागोरस थेरम टेक हायपोटेन्यूज स्क्वेअर. ओ आर इज हायपोटेन्यूज बिकॉज 90 डिग्री आहे तर त्याच्या अपोजिट ओ आर येतो. सो ओ आर हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड एंड सेकंड साइड ओ एम एंड एम आर. ओ एम स्क्वेअर एम आर स्क्वेअर. ओके फिर द मेजर ओ आर 10 स्क्वेअर ओ एम 5 स्क्वेअर एम आर वी डोंट नो. 10 स्क्वेअर इज 100 5 स्क्वेअर इज 25 सो एम आर स्क्वेअर टेक 25 टू दिस साइड इट विल बी लेस. सो हाउ मच एम आर स्क्वेअर इज इक्वल टू आफ्टर डिडक्टिंग 75 किती येणार 75 आफ्टर टेकिंग स्क्वेअर रूट MR is equal to in root 75. So MR is equal to 25 into 3. So 25 is square root 5. But this is a bit now. So as it is. Okay. MR is 5 root 3 centimeter. MR means RM is not RM. Segment RM. MR means RM. Okay. नाव फक्त लेटर्स मागे पुढे झालेले आहे. सो सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन ऑलरेडी सेमच आहे. सो फ्रॉम वन सेगमेंट आर एम इज इक्वल टू सेगमेंट आर एन इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. फ्रॉम वन वी गेट फर्स्ट आन्सर व्हाट इज द लेंथ ऑफ ईच टेंजेंट सेगमेंट वी फाइंड इट. नाव सेकंड क्वेश्चन व्हाट इज the measure of what is the measure of angle MRO. okay MRO MRO याचा मेजर फाइंड आउट करायचं. ओके सो हा सो वी नो MO इज फाइन OR इज स्ट्रेन. या दोघांचे रिलेशन दाखवूया कम्प्लीटली. वी कॅन सी दॅट OR च्या हाफ आहे OM या अँगलच्या अपोजिट. सो साइड अपोजिट अँगल एम आर ओ इज इक्वल टू एमओ विच इज हाफ ऑफ ओ आर. बरोबर ना एमओ 5 आहे ओ आर 10 आहे अँड विच इज हाफ ऑफ ओ आर मीन्स साइड अपोजिट हाफ असेल तर रिलेशन कोणता आहे तो माहिती आहे का 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल प्रॉपर्टी आठवते का साइड अपोजिट 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेन्यूज हाफ ऑफ डायगोनल. याचा हाफ आहे ना हा 90 डिग्रीचा अपोजिट डायगोनल आहे. 30, 60, 90 डिग्रीचा थेरम यूज करायचा आहे. साइड अपोजिट 30 डिग्री विल बी हाफ ऑफ
डायगोनल ओके सो ते इथे शो केलाय सो देअरफॉर साइड अपोजिट 30 डिग्री विल बी एमओ मीन्स अँगल एम आर ओ इज इक्वल टू 30 डिग्री ओके 30 60 90 डिग्री डायरेम साइड अपोजिट एम आर ओ इज ओ एम एंड विच इज हाफ ऑफ ओ आर देअर फोर 30 डिग्री साइड सेम असणार आहे एंड देअर फोर एम आर ओ इज इक्वल टू 30 डिग्री ओके फाइन सिमिलरली आपण शो करू शकतो एन आर ओ ऑल्सो 30 सेम रिलेशन आहे सिमिलरली एंगल एन आर ओ इज इक्वल टू 30 डिग्री थर्ड क्वेश्चन वॉट इज द मेजर ऑफ एंगल एम आर एन सी वेर इज एम आर एन एम आर एन दिस वन मी बट हे दोन्ही ऍड केल्यानंतरच बनणार ना तो येस देअरफोर अँगल एम आर एन इज इक्वल टू अँगल एम आर ओ प्लस अँगल एन आर ओ एम आर ओ अँड एन आर ओ यांच्या ऍडिशन 30 प्लस 30 अँगल एम आर एन इज इक्वल टू 60 डिग्री वी गेट दॅट थ्री सब क्वेश्चन्स होते या क्वेश्चनला तुम्हाला समजले की नाही तुम्ही नक्कीच सांगायचं ठीक आहे सो स्टुडंट्स प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये आपण टू सम्स सॉल्व्ह केले ओके रिमेनिंग टू सम्स आपण सॉल्व्ह करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला या व्हिडिओमधले बेसिक प्रॉपर्टीज मीन्स थेरम्स अँड टू सम्स समजले की नाही तुम्ही नक्कीच सांगायचं ओके फाईन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया न्यू व्हिडिओ न्यू सम्स सहित तोपर्यंत गुड बाय Take care.